जसं श्रेयसला यश द्यायचं काम महाराजांनी केलं, तसं त्या यशाला उजाळा किंवा यशाला दीप देण्याचं काम दीपक भाऊंनी केलं, त्याला प्रकाश झोतात आणलं. आम्ही अगोदर त्याला इनपुट देत गेलो की अगोदर समजा बाहेर पडल्यानंतर गाड्यांची नावं असतील, टू व्हीलरची नावं असतील, फोर व्हीलरची नावं असतील, आणखीन कुठलीही जे इन्फॉर्मेशन आहे किंवा एखादा दुकान आहे, एखादा लोगो आहे, अशी माहिती आम्ही देत गेलो त्याला. आणि अपेक्षा त्याच्याकडनं काहीच नाही केली की त्यांनी लगेच आपल्याला ते सांगावं, त्यांनी ते कॅप्चर करावं. जस्ट अगोदर महिना दोन महिने फक्त इनपुट देत गेलो आम्ही, आणि मग नंतर असं कळायला लागलं की अरे ते त्याच्या लक्षात बसतंय आणि तो आपल्याला त्याच्यावरती रिवर्ट करतोय, तो आपल्याला सांगतोय. तर अगोदर असं जस्ट इनपुट मेथडच चालू होती, त्यातनं त्यांनी ग्रास्प केलं, लक्षात ठेवलं, आणि मग नंतर आम्हाला हळूहळू त्याचे फीडबॅक मिळायला लागले. प्रयत्न म्हणजे 6 महिन्यापासून प्रयत्न चालू होते, पण तेव्हा असा रेकॉर्डचा कधी विचार नव्हता केला की श्रेयस हा रेकॉर्ड करेल. म्हणजे आजही आम्हाला हे म्हणजे स्वप्नात असल्यासारखंच की श्रेयसने एवढा जागतिक रेकॉर्ड केला. आम्ही फक्त अगोदर की त्याला फक्त बोलतं करायचं आहे, चांगलं त्याला बोलायला लावायचं आहे, हाच उद्देशाने फक्त आम्ही एफर्ट्स घेत होतो. आणि मग नंतर असं झालं की अरे त्याने खूपच जास्त चांगल्या पद्धतीनं ग्रास्प केलं आहे. मग नंतर असं जस्ट माहिती देत गेलो तो ग्रास्प करत गेला. आणि मग नंतर एक दिवस असं आढळलं की त्याच्या वयाच्या मानाने हे युनिक आहे, तर आपण याच्यासाठी कुठेतरी प्रयत्न करायला पाहिजे, काहीतरी असं किड्स अप्रिसिएशन वगैरे कुठेतरी असेल. मग जे सोशल मीडियाचे चॅनल्स आहेत तिथे सर्च करत गेलो आम्ही, आणि मग भेटला प्लॅटफॉर्म. आणि त्या प्लॅटफॉर्मवरती मग आम्ही श्रेयसचं नाव जे आहे ते दाखल केलं. मग त्याच्या ज्या प्रोसेस ज्या आहेत त्या आम्ही सगळ्या फॉलो केल्या. आणि मग नंतर ह्या सगळ्या स्टेजेसमधनं गेल्यानंतर त्याचं रेकॉर्ड पण झालं. खरं तर म्हणजे जेव्हा आम्ही हे रेकॉर्ड झालं आणि सोसायटी ग्रुपवरती वगैरे टाकलं तर सोसायटीमध्ये माहिती झालं होतं, पण एका पॉलिटिकल लीडरनी त्याची दखल घेणं आणि त्याच्यासाठी लगेच 2 दिवसात कार्यक्रम ऑर्गनाईज केला, ट्रॉफी आणि हे म्हणजे आमच्यासाठी खूप हे सरप्राइझिंग आहे. आणि एक छोटासा त्याचा म्हणजे त्याचा जो काही रेकॉर्ड आहे तो समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम ॲक्च्युली लोकांना कळालं नसतं, कारण की सोसायट्यांमध्ये लोक दारं बंद करून घरामध्ये बसलेले असतात, लोकांना कळालं नसतं, पण त्यांच्यापर्यंत समाजापर्यंत तरी ते पोहोचलं. तर मी सरांचे आभार व्यक्त करते की तुमच्यामुळं श्रेयसला थोडीफार आयडेंटिटी मिळाली की त्यांनी जे रेकॉर्ड केलं ते लोकांपर्यंत गेलं. तर दीपक भाऊंच्या मनापासून आभार की त्यांच्यामुळे जे आहे की आज तो 4 लोकांपर्यंत पोहोचला. मी म्हणजे अगोदर पण म्हटलं की म्हणजे आमच्यासाठी हे एक स्वप्नात असल्यासारखंच आहे की श्रेयसने एक जॅकटेल म्हणजे अगोदर नॅशनल लेवलला एक रेकॉर्ड केला, मग नंतर तो एशियापर्यंत पोहोचला आणि नंतर तो जगापर्यंत पोहोचला. तर एक स्वप्नात असल्यासारखंच आहे, पण हा रेकॉर्ड सहजासहजी नक्कीच झालेला नाही आहे. त्याच्या पाठीमागे 6 महिन्याचे एफर्ट्स होते, मेहनत होती, आणि म्हणजे सगळ्या फॅमिली मेंबर्सनी सपोर्ट केला. सगळ्यांचे म्हणजे सपोर्ट शिवाय हे होऊ शकलं नसतं. डेफिनेटली आईवडिलांचे प्रयत्न होतेच, पण सगळ्यांचे सपोर्ट शिवाय आणि आशीर्वादाशिवाय होऊ शकलं नसतं. तर त्यांनी सपोर्ट केला म्हणून हे झालं, आणि ह्या प्रयत्नांना त्यांनी खूप मोठा पाठिंबा दिला. त्याच्या पाठिंब्याशिवाय होऊ शकलं नसतं, त्यांनी प्रत्येक वेळेस सपोर्ट करत गेला आम्हाला, आणि त्याच्या सपोर्टशिवाय हे होऊ शकलं नसतं. तर आम्ही त्याच्यासाठी आणि त्या प्रयत्नांना त्यांनी फळ मिळवून दिलं आमच्या. काय असेल मी हेच सांगेल की एक आई जर मनात आणलं तर जग जिंकू शकते. तसंच जर आपल्याला आपल्या मुलाची जर प्रगती करायची असेल तर प्रत्येक मुलामध्ये प्रत्येक मूल हे वेगळं असतं, तर आपल्या मुलाचे स्ट्रॉंग पॉईंट काय आहे, वीक पॉईंट काय आहे, हे प्रत्येक आईला कळायला पाहिजे. आणि जेव्हा हे रेकॉर्ड म्हणजे श्रेयसने केलं तर त्याच्यावरती कुठलीही जबरदस्ती आम्ही केलेली नाही, म्हणजे हसत खेळत झालं. आणि त्यांनी पण तो खेळत खेळत करून घेतल्यामुळं त्यांनी ते ग्रास्प केलं लवकर आणि तो पुढे गेला. तर समाजातल्या सगळ्या महिलांना हेच सांगेल की आपल्याला जर आपलं जर मूल घडवायचं असेल तर आपल्या मुलातले अगोदर स्ट्रॉंग पॉईंट काय आहेत, वीक पॉईंट काय आहेत ते आपल्याला कळायला पाहिजे, आणि जे वीक पॉईंट आहेत ते कसे कमी करता येतील, आणि जे स्ट्रॉंग पॉईंट आहेत त्याच्यामध्ये वाढ करून जे आपण काही वाढ केलेली आहे. तर प्रत्येक मुलगा हा वेगळा असतो, तर आपल्या मुलामध्ये काय युनिकनेस आहे तो आपण जाणून घेतला पाहिजे, आणि त्याला कुठे स्कोप आहे, त्याला कुठे आपल्याला वाव देता येईल हे शोधण्याचं काम आईने जर केलं तर प्रत्येक मूल जे आहे प्रकाश झोतात येऊ शकतं. धन्यवाद. माझ्या भावना तर मला कौतुकच वाटतं नातवानं केलं आहे त्याच्यामुळं, आणि आमच्या घराण्यामधून त्यानं नाव कमवलं,
त्याच्याबद्दल कौतुकच आहे मग आम्हाला आजी आजोबाला. आजोबाची तब्येत बरोबर नसल्यामुळे आजोबा आले नाही आणि मी आले आणि त्यानं अशीच वरचेवर प्रगती करावी. आता त्यानं जागतिक याच्यामध्ये घेतलं, नंतर त्यानं शाळेमध्ये घ्यावं, शाळेमध्ये पहिला नंबर आणावा, त्याचे असे वरचेवर त्याला प्रोत्साहन मिळावं, वरचेवर त्याला चांगली बुद्धी द्यावी आणि शाळेमध्ये पण त्यानं अशीच प्रगती करावी. माझा आजीचा हाच त्याला आशीर्वाद राहील आणि कौतुक पण वाटेल मला पुढे पण. माझी इच्छा जी होती की माझ्या एका तरी नातवानं टी व्हीवर धडकावं किंवा त्याचं असं जागतिक काहीतरी त्याचं त्याला मिळावं, त्याची प्रगती व्हावी, ती यानं एवढ्या छोट्या वयामध्ये करून दाखवली. त्याच्यामुळं मी खूप समाधानी, मला समाधान वाटतं आणि कौतुक पण वाटतं. ज्याच्या जन्माच्या वेळेस आम्ही आमच्या महाराजांना फोन केला होता, माझे आमचे जे महाराज आहे परमपूज्य सखाराम महाराज आंबळनेरकर, सध्याची चालूगती प्रसाद महाराज आंबळनेरकर, त्यांना मी फोन केला होता आणि त्यांना विचारलं होतं, महाराज मला हे जे मुलगा झाला आहे मला त्याचं नाव ठेवायचं आहे, तर मी त्याचं नाव काय ठेवायचं? तर त्यांनी 4-5 नावं सुचवले. म्हटलं, महाराज नाव मला ऑप्शन नका देऊ, मला एक नाव सांगा. तर ते म्हणे की तू श्रेयस नाव ठेव. म्हटलं, महाराज श्रेयसच का? म्हणे तुला जे श्रेय त्याचं जे श्रेय आहे त्याच्या यशातून दिसेल आणि ते तुला जाणवेल, त्यामुळे तू याचं नाव श्रेयसच ठेव. म्हणजे मी म्हणतो, गुरुला अगोदरच माहिती असतं की तो काय करणार आहे आणि त्याला काय यश मिळणार आहे, आणि त्यांनी ठेवलेल्या नावाचं त्यांनी चीज केलं, मला याचा आनंद खूप आहे. मी म्हणतो ना, जसं श्रेयसला यश द्यायचं काम महाराजांनी केलं, तसं त्या यशाला उजाळा किंवा यशाला दीप देण्याचं काम दीपक भाऊंनी केलं, त्याला प्रकाशझोतात आणलं आणि त्याला खूप मोठं नावलौकिक दिलं ह्या कार्यक्रमाच्या याने. या कार्यक्रमाच्या याने त्याला रावेतमध्ये आणि रावेतवासियांमध्ये समोर आणलं की असा एक छोटासा मुलगा, असा एक चिमुकला काहीतरी करून दाखवू शकतो. तर आपल्या समाजामध्ये असे जे काही लहान मुलं असेल त्यांना जर काही करायची इच्छा झाली तर मी त्यांच्यासाठी पण उभा आहे, आणि तुम्हाला जर काही मदत लागत असेल तर तुम्ही माझ्याकडे या आणि मी तुम्हाला डेफिनेटली मदत करेल, असं दीपक भाऊंचं म्हणणं होतं. मला त्याच्यामुळे दीपक भाऊंबद्दल खरंच खूप म्हणजे आदर वाटतो की त्यांनी कार्यक्रमाला लगेच इमिजिएट प्रतिसाद दिला. त्यांना कळायला कळायला त्यांनी खूप मला बोलून घेतलं पर्सनली आणि त्यांनी माझं आभार व्यक्त केलं आणि ते म्हणे की आपण लगेच 2 दिवसामध्ये कार्यक्रम ऑर्गनाईज करू आणि त्याला आपण डेफिनेटली सर्वांच्या समोर आणू की त्यांनी एवढं सगळं चांगलं केलेलं कर्तृत्व हे सगळ्यांच्या समोर दिसायला हवं आणि रावेतवासियांपर्यंत पोहोचायला हवं, हे त्यांनी घेतलेली दखल मला खरंच प्रशंसनीय आहे. माझे या ठिकाणी श्रेयस मिलिंद जोशी, वय वर्षे 4, त्यांनी इंडियन आशियन आणि वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या केलेला आहे त्यानिमित्त. आणि सर्वप्रथम अभिमानाची गोष्ट आहे की ते आपल्या शेजारी राहतात, याचा सर्वांना अभिमान आहे. आणि अशाच प्रकारे हे आपलं कुटुंब आहे, असे प्रत्येक पालकांच्या मुलांनी की असे नवनवीन रेकॉर्ड करावे. आणि मला असे जे आपलं संधी द्यावी की गौरवचिन्ह किंवा असे कार्यक्रम ठेवण्याची संधी द्यावी. आणि अशाच प्रकारे श्रेयस मिलिंद जोशी यांनी जे रेकॉर्ड केलेलं आहे ह्याच्या पुढे श्रेयसने असेच नवीन रेकॉर्ड करावे आणि आपण जे आज जमलेलो आहे असंच आपण पुढच्या वेळेस जमून त्याचे नवीन रेकॉर्डची आपण स्वप्न पाहू आणि नवीन रेकॉर्ड करावा आणि आपण ह्या अशा कार्यक्रम श्रेयसचे पाहावे. अशा प्रकारे जे आपले जवळ श्रेयस जोशी आहे त्या मुलांनी जे रेकॉर्ड केलं त्याबद्दल मी त्याचे आई वडील यांचं सर्वप्रथम आभार मानतो की एवढ्या कमी वयात त्यांच्या मुलाकडनं त्यांच्या आईने जे वधवून घेतलं, तर त्यांचं मनापासून मी आभार मानतो. आणि ही संसाराची 2 चाकं आहे, आई वडील. आता आईने त्यांच्या खूप केलं पण मी त्यांच्या वडिलांचं पण आभार मानतो की या गाडीची जी 2 चाकं आहे, तर एक चाक जरी हे मॅडमनी जरी काही केलं असेल पण त्याच्या मिस्टरांचे पण याच्यात खूप मोलाचे सहभाग आहे. कारण प्रत्येक गोष्टीत गाडी जर चालवायची असेल तर 2 चाकं व्यवस्थित असेल तरच चालतील. त्या पद्धतीने जे मॅडमनी केलं तसं मी सरांचेही आभार मानतो.
की सरांनी हातभार लावला, जरी ते जॉबला असेल नवीन जॉब होता, त्यांच्या कामाचा लोड होता, पण ती जबाबदारी जी मॅडमवर सोपवली आणि मॅडमनी जे श्रेयस कुणवधून घेऊन जे वर्ल्ड रेकॉर्ड केलं त्याबद्दल मी दोन्ही सरांचे आणि मॅडमचे आभार मानतो आणि अशाच प्रकारे नवीन नवीन रेकॉर्ड व्हावे अशी मी स्वप्न पाहतो आणि आपणही पाहू आणि अशाच प्रकारे कार्यक्रम आपण जो घेतलेला आहे तो इथून पुढे असेच जरी काही असेल तर घेत जाऊ आणि ज्या पद्धतीने तुम्ही आज जमले त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि आज योगायोगाने म्हणजे मनी नाही देणी ह्या गोष्ट आहे की आज मातृदिन आणि आज रविवार होता म्हणून मी कालच गाई गेली सरांना म्हणून आपण उद्याच करू तर सर पण म्हणले ठीक आहे चालेल आपण करू आणि योगायोगाने मातृदिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि श्रेयसच्या आईला पण शुभेच्छा देतो की आज मला मातृदिनानिमित्त आपण हा कार्यक्रम घेतला आपल्या असाच आठवणीत राहील आणि असेच आपण कार्यक्रम घेत जाऊ धन्यवाद.